संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी आता केबिनच्या बाहेरच आले. यवतमाळमध्ये सोयाबीन आणि कापसाची त्यांनी पाहणी केली. यवतमाळ जिल्ह्यात परतीच्या पावसानं कापूस सोयाबीन या पिकांचं अतोनात नुकसान झाले. कापसाची बोंड काळे पडले तर सोयाबीनच्या शेंगा सडलेल्या आहेत. यावर्षी घरात काहीच उत्पन्न येणार नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट 40,000 रुपये आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असता पंचनामे न करता थेट मदत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह हे स्वतः दालनाबाहेर येऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. सोयाबीन आणि कापसाची पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय या निमित्तानं आला आहे. जर झाला असता तर आम्ही इथपर्यंत पोहोचलोच नसतो, कारण की आजचं संकट एवढं बिघड आहे की प्रत्येक मानवाला ते चालता चालता कठीण झालेलं आहे. कारण की कसं आहे, पाऊस आणि येणारे हे संकट प्रत्येकाच्याच ओझ्याला आलेले आहे. पण आत्ताची सांगायची परिस्थिती म्हणजे आमच्या लोणीगावचीच नाही, पूर्ण आर्णी तहसील यवतमाळ जिल्हा जरी म्हटलं तरी पावसामुळे जे नुकसान होत आहे ते कसं होत आहे, पाऊस अचानक थांबतो आणि अचानक येतो आणि पूर्ण नुकसान होण्याचं कार्य पावसानेच नाही केलेलं आहे, काही रोगानेही केलेलं आहे. पण सतत होणारा जो त्रास आहे या कष्टकऱ्यांना तो होतो कशामुळे, पावसामुळे किंवा शेतकऱ्याच्या चुकीमुळे तर होतच नाही. कारण की निसर्ग एवढा आपल्यावर बिकट परिस्थिती आणत आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा जीवन जगत आहोत तर ते प्रत्येकाला ग्रासलेला हा कोरोना आजार. आपल्या मला सांगा की तुम्ही शेतीमध्ये किती लागवड केली, काय लागवड केली, आता तुमच्या शेतीमध्ये? आता दरवर्षी शेतीला प्रत्येकी 10 ते 15,000 खर्च यायचा, यावर्षी एकरी 25,000 ते 20,000 दरम्यान खर्च येतो आणि 2-3 हजाराचं उत्पन्न होत आहे. साहजिक सांगायचं म्हणजे आज 3,000 रुपये 2,500 रुपये बॅग सोंगायला घेतात आणि 2 पोते सोयाबीन निघत आहे आणि त्या 2 पोत्याच्या सोयाबीनचे पैसे येतात 6,000 रुपये, काठून येतो 2,500 रुपये. मला सांगा आज 25,000 रुपये खर्च करून जर त्याचे 5,000 रुपये येत असेल तर कष्टकर पुढे जाईल की मागे जाईल? म्हणून तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की सर्वांना समान हक्क मिळावा. बा असं नाही आहे की आमच्या लोणी गावालाच मिळावा याचं, पालाच मिळावा याचं, कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्येच हे नुकसान होत आहे तर आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळ्यांना समान हक्क मिळावा ही विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना.